नमस्कार नमस्कार. 15 नोव्हेंबर 2024 आणि स्पेशल सिरीज व्हिडिओ नंबर 38 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज ज्यांच्याबद्दल बोलणार आहे ते मराठीतले वन ऑफ द बेस्ट डायरेक्टर्स आणि मास पिक्चर त्यांनी जबरदस्त डायरेक्ट केले आणि त्याच्यामध्ये ते होते नेहमी इन्स्पेक्टर महेश. मी बोलतोय महेश कोठारे यांच्याबद्दल. महेश कोठारे जन्म 28 सप्टेंबर 1953 मुंबईमध्ये झाला आणि त्यांनी मराठी मूवीज, हिंदी मूवीज, सिरियल्स खूप काही त्यांचं कारकीर्द आहे. त्यांनी त्यांचा डायरेक्टरियल डेब्यू 1985 धूमधडाका या सुपर डुपर हिट पिक्चरमध्ये केला आणि नंतर पुढचे 20 वर्ष कंटिन्युअस त्यांनी पिक्चर केले. आता माझे सगळे आवडते आणि सगळ्यांचे आवडते सुपरहिट ब्लॉकबस्टर मूवीज म्हणजे थरथराट, त्याच्यामधला टकलू हैवान, टकलू हैवानाची गँग. लक्षा एकदा खोटं बोलतो की टकलू हैवान गावात आलाय, पण खरंच आले असतात. आणि ते जे प्रसंग आहेत, तो जो स्क्रीन प्ले अप्रतिम जबरदस्त. पछाडलेला मधला भूत बंगला आणि बाबा लगीन मधून देवळघर, डोयबाग डोयबाग डोयबाग, हे सगळा स्क्रीन प्ले, सगळं सेटिंग, सगळं स्टोरी, महेश कोठारे यांचं डोकं अप्रतिम सुंदर. झपाटलेला मला काता विंचू कोण विसरेल, दिलीप पळकरचा अप्रतिम अभिनय आणि पहिले 15 मिनिटं तर आहा हा सुंदर. सर मला आठवतो महेश सर की मी 9वीत होतो जेव्हा जेव्हा हा पिक्चर रिलीज झाला होता आणि माझी कॉर्नरची सीट होती आणि साईडला जिना होता, तेव्हा मल्टिप्लेक्स नव्हते, साईडला जिना होता. तर लिटरली मी खूप घाबरलो होतो कारण समोर एवढा सुंदर स्क्रीन प्ले, सुंदर ऍक्टिंग, सुंदर सजावट आणि सुंदर बॅकग्राऊंड होतो आणि तुमचं डायरेक्शन खूप खूप छान. त्याच्यानंतर बाटलीतला गंगाराम, लक्षात परत एक धडाके वाच कोण विसरेल बाबा, बाटलीतला गंगाराम. वेगळे वेगळे आयडियाज तुम्ही घेऊन यायचे, फॅन्टसी मूवीज होते पण अप्रतिम होते. त्याच्यानंतर दे दनादन मधला लाल रंग, लाल गेंडा आणि दे दनादन मधला लाल रंग, जेव्हा लक्षाला लाल रंग बघून त्याची पूर्ण सुपर पॉवर हनुमानाची निघून जाते. तर पुढे काय होते हे असे अप्रतिम पिक्चर. खबरदार मधला रिपोर्टरची स्टोरी देड फुट्या आणि असे सुंदर खूप अप्रतिम पिक्चर सर, खूप माझे तुम्ही खूप फेवरेट आहात कारण आता तेव्हा हे असे फक्त हॉलिवूडमध्ये असायचे आणि आपल्या मराठीमध्ये हे पहिल्यांदाच असे मास मूवीज, अप्रतिम मूवीज हे तुम्ही आणले. तर तुम्ही 2023 तुमची ऑटोग्राफी पण लिहिली डॅमिट आणि बरंच काही, आणि डॅमिट हा तुमचा आवडता शब्द हा सगळ्या आपल्या मराठी सिनेमामध्ये कल्चरमध्ये हा उतरलेला आहे आमच्या अंगात डॅमिट. डॅमिट म्हटलं की महेश कोठारे. आणि तुम्ही तुमचे टेक्निकल नोएन्सेस आणि फॅन्टसी कन्सेप्ट बेस्ड खूप आणले. डॉल्बी मराठी सिनेमामधला डॉल्बीमधला पहिला साऊंड हा तुमच्यामुळे आला सर, धन्यवाद त्यासाठी. तर असं तुमचं अप्रतिम कारकीर्द सर, आणि खूप छान राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा. आणि जस्ट तुमच्या माहितीसाठी आम्ही डेफिनेटली तुम्हाला ट्विट करू, आदिनाथ सरांना पण ट्विट करू. तुमच्या माहितीसाठी आम्ही माऊली फाउंडेशन, आम्ही अतिदुर्गम आदिवासी जिल्हा परिषदेय मुलांचं डिजिटल लर्निंग करतो महाराष्ट्रामध्ये, पालघर तालुका आणि शहापूर तालुक्यामध्ये. तर आमची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या खूप छान प्रसंगी या आणि खूप 32 इंची TV आपल्या अतिदुर्गम आदिवासी जिल्हा परिषद शाळा मुलांसाठी डोनेट करा. शिक्षण ही अशी एकच गोष्ट आहे ज्यांनी ही आपले वरती येतील. तर ठेवतो सर, पण तुमच्यामुळे आमचं लहानपण आणि बालपण खूप छान गेलं, तर त्यासाठी खूप धन्यवाद. थँक्यू.